अहमदनगर जिल्ह्याचे कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनलॉकमध्ये सगळ्या बाजारपेठा आणि त्याचबरोबर वर्दळ पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि याकडे जी लोकं आहेत ती देखील सरकारी नियमांचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे आता नगर जिल्ह्यासाठी जनता कर्फ्यूची गरज भासत आहे किंवा जनता कर्फ्यू लागू होईल का यावरती आमदार संग्राम जगताप नेमकं काय म्हणत आहेत पाहूयात. विचारविनिमय केला आणि सरकारने मागे पंतप्रधान मोदींनी देखील जाहीर केलं आहे की लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये खरंच आता सरकार निर्णय घेऊ शकणार नाही, सरकार घेणार नाही. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मोदींनी देखील जाहीर केलं आहे की आम्ही सरकार आता कुठेही लॉकडाऊन जाहीर करणार नाही, ज्याला करायचं आणि त्यांनी जनता कर्फ्यू जाहीर करावा. आम्ही त्या बाबतीत विचारविनिमय करतो आहे की कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि काय विषय, खरं तर लोकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं एकंदरीत आहे सगळं. याच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याची, सर्वपक्षीय आता काही पहिली व्यापारी संघटना आहेत, नगर शहराचा विस्तार जर पाहिला तर मध्यवर्ती शहर असताना वेगवेगळे उपनगर आहेत, या सगळ्यांची एकदा चर्चा विचार विनिमय करू आणि त्याच्यानंतर मग निर्णय जाहीर करू. तुमचं वैयक्तिक मत काय आहे? वैयक्तिक मत माझं मी व्यक्त करणार नाही, तर याच्यामध्ये खरं तर सगळ्यांचं मत एकत्रित लागतं. मी का वैयक्तिक मत व्यक्त करून या ठिकाणी मी भूमिका जाहीर करणं हे चुकीचं ठरलं, त्यामुळे सगळ्यांना एकदा विचार विनिमय करूनच मत खरं तर प्रदर्शित केलं. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.